मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनच्या मनोरंजन क्षेत्रात धुमाकू घातलाय. पाहायला मिळाले या वर्षी बिग बॉस मराठीच्या घरात एकापेक्षा एक धुरंधर स्पर्धक प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. अशातच आता बिग बॉस मराठीचा 5वा सीझन शेवटच्या टप्प्यात असून लवकरच्या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा येत्या रविवारी म्हणजे 6 ऑक्टोबरला पार पडणार आहे आणि या स्पर्धकांमधून 6 फायनलिस्ट स्पर्धकांची निवड झाली असून आता अभिजित, अंकिता, सूरज, निक्की, धनंजय, जान्हवी या 6 सदस्यांनी महाअंतिम फेरीत बाजी मारली. तर महाराष्ट्राची वंडर गर्ल असलेली सर्वांची लाडकी मराठमोळी अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना मात्र या पर्वातून बाहेरचा मार्ग दाखवण्यात आलेला आहे. बिग बॉस मराठीच्या शेवटच्या आठवड्यात तब्बल 67 दिवसांनी वर्षा उसगावकरांनी घराचा निरोप घेतला आहे. नुकतंच घरात मिडवीक इव्हिक्शन पार पडलं. यावेळी घरात पार्टीचं आयोजन करण्यात आलं व अशातच प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आणि अभिनेत्री वर्षाताई यांचं इव्हिक्शन झालं. शेवटच्या आठवड्यात घराबाहेर आल्यावर वर्षा उसगावकरांनी त्यांचा बिग बॉस मधील प्रवास कसा होता याची माहिती देणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली व प्रेक्षकांनी त्यांना सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद मानले. या अगोदर अनेक दिग्गज कलाकारांचं बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वातून इव्हिक्शन झालेलं आहे तेव्हा आता या गोष्टीचा सामना अभिनेत्री वर्षाताई उसगावकर यांना देखील करावा लागलेला आहे. व वर्षाताई उसगावकर या घराबाहेर पडल्यानंतर त्यांच्या चाहत्यांचा मात्र हिरमोड झालेला आहे. वर्षाताई या घराबाहेर येऊन समाधानी असल्याचं बोलतात व त्यांनी सांगितलंय मी बाहेर झाल्यामुळे त्यांचे चाहते प्रचंड संतापले आहेत. तेव्हा मित्रांनो, आपल्याला सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचा बिग बॉस मराठीमधील खेळ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर मराठी चंद्र टीव्ही या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूया. जय महाराष्ट्र.